बाळासाहेबांनी स्वतःच्या हस्ते लावला, त्याच्यानंतर तिथेच म्हणून स्मृतिस्थळ घेतलं, कारण इथेच साहेबांचं सगळं शेवटचं जे काही विधी होत्या त्या इथे झाल्या, आणि त्यामुळे त्या वृक्षाला त्याच्यामुळे ती ऊर्जा आम्हाला मिळते अशी आमची भावना आहे. आणि रात्री 11:15 पडला, मला सकाळी 8 वाजता आप्पा नावाचे नामक इथे काम करतात त्यांनी मला कळवलं, ताई असं असं झालं आहे. अर्थातच आज साहेबांच्या स्मृतिस्थळावर असं महिन्यात नाही एकदा दोनदा माझं येणं होतंच, आणि ते आज होतं. नेमकं झाड पडलं आहे म्हणून लवकर आले, त्यात मी 11:12 नंतर येते. पाहिल्यानंतर त्यांच्या हस्ते लावलेलं झाड हे पूर्णतः उन्मळून पडलं, परंतु त्वरित 10-5 पावलावर त्या कोपऱ्यामध्ये ते झाड आम्ही रिसेट रिप्लांट करत आहोत, आणि ते तसंच पुन्हा बहरेल वाढेल. बाळासाहेब त्याची काळजी घेतील एवढं नक्की. शिवसेने कठीण काळातून जाते, नक्की कठीण काळातून जाते. स्वकीय जेव्हा द्रोह करतात तेव्हा कठीणच काळ असतो, पण त्या पण कठीण काळामध्ये बाळासाहेबांचं टॉनिक किंवा जे खऱ्या अर्थाने कुठल्याही हे नसलेले निष्ठावंत त्यांच्यासोबत आहेत, आम्ही हाही काळ आम्ही पार करू. फक्त बाळासाहेबांचं नाव घेऊन स्वतःच्या पोळ्या भाजायचे एवढंच त्यांना माहिती आहे. हे काय पहिल्यांदा घडतं नाही. त्यांचा पहिला द्रोह नारायण राणेंबरोबर झाला, आता दुसरा द्रोह यांच्याबरोबर होत आहे. त्यामुळे हे काय कारणं सांगतायत ना, आम्ही हिंदुत्व वगैरे काय नाही, फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. तुम्हाला मुळात मी तेच सांगते, मुळं शाबूत आहेत, आणि मुळं ज्याची शाबूत असतात ना ते पुन्हा पकड घेतात आणि उभारी घेतात. सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून घरोबा वाढून शिवसेना कशी एकाकी पडेल ह्याच्याकडे सगळ्यांचा कल आहे. अर्थात त्या कल असले तरी हरकत नाही, नागरिक मतदार किंवा शिवसैनिक हा उद्धवजींबरोबर आहे.